मी जावला गेला असेल का Close the door. काय चालू आहे रे? काय ना पप्पा, ते अभ्यासच करत होतो. अभ्यास आहे का? नाही करत होतो मी, जरा नुसतं टाइमपास करतोय. करतो करतो
काय एमबीबीएस ला सीट नाही लावायचं का तुला? करतो मी अभ्यास आता. लगेच लाव लगेच. हो यार ती बोरिंग आहे, माझ्या तर मनच होत नाही. आता मस्त शेफ झालो असतो, कुकिंग वगैरे केली असती, आता काय करायचं? पंची इच्छा आहे, एवढं तरी केलंच पाहिजे त्यांच्या. लसणा झालेत का? बोल ना. सगळं सोय करून दिले तरी काय काय बोलू आता तुला? नाही भेटणार का 311 मध्ये? सांगतोय 311 मिळाले. बोल ना काहीतरी. केला होता अभ्यास? काय करायचं तुझा? देखिए ये जो है ना, अभी ये दो दिन पहले किया है इसका एडमिशन. इसके मार्क्स आपको दिखेंगे, देखो 160 के आसपास मार्क्स है कुछ तो. इसको मिल नहीं रहा था वो कॉलेज, लेकिन हमने करा के दिया है. तो इसके हिसाब से 160 है ना उसके बराबर? हाँ. तो उस आपके बेटे को कितने ऊपर नीचे? थोड़ा 160 थोड़ा ज्यादा है ये, इसीलिए 160 ज्यादा है कैसे? चलिए आपके लिए हो जाएगा, लेकिन एक ही प्रॉब्लम है, पैसे बहुत लगेंगे, मतलब थोड़े ज्यादा लगेंगे. पर आप चिंता मत करिए, पैसे का चिंता मत करिए. पैसे अगर आप अफोर्ड कर रहे होंगे तो एक फोन में हो जाएगा आपका. हो जाएगा ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं. आप सेक्रेटरी से मिल लीजिए, वो आके आपकी आगे की पूरा प्रोसेस बता दीजिएगा. ठीक है, चलो. थैंक यू. कैप्सूल ऑफ पैराडाइज है, एक्सटर्नल फीचर्स. अरे प्रथमेश, तू पैराडाइज वाचली काय? नाही रे. अरे तिथे व्यू आहे एमबी. जाऊ दे रे. अरे खूप मोठा सिलेबस आहे, आयएमबी तरी वाच. जाऊ दे, गेम खेळणार का तू? नाही रे. गेम आहे. अरे नाही रे, वाच ना तू, अभ्यास कर. अरे मनीष ऐकलं का? काय रे? अरे आपल्या एक्झामची डेट आली. केव्हा आहे एक्झाम? अरे येते 23 डिसेंबरला आहे. अरे हे बघ, अजून पण थोडा टाइम आहे, वाचून घे. आणि हा हे दोन टॉपिक पण ऍड केलेले. अरे बघ, आधीच मोठा सिलेबस आहे, अजून ऍडिशन झाली. काय रे तू केला का रे अभ्यास? मी तर काय वाचलंच नाही रे अजून. अरे आई वडिलांनी तुला एवढे करून पाठवलं, काहीतरी वाच त्यांच्यासाठी तरी. जाऊ दे रे, माझी काही इच्छाच नाही आता. अरे कर ना अभ्यास. अरे मला, अरे आम्ही हाय की हेल्प करायला, मला करायचंच नव्हतं हे सगळं. तर मग काय आला इथेस? अरे मला शेफ बनायचं होतं रे. अरे पण आता काय शेफ वगैरे? जाऊ दे, पुढे काहीतरी कर ना.
इथे आलाय तर मला याच्यात इंटरेस्टच नाही रे. मी वाचून तरी काय करू आता. अरे नवीन सुरुवात कर ना तू याच्यामध्ये. जाऊ दे बघू आपण. अरे मनीष, अरे मनीष आपला रिझल्ट लागला बघ ना जरा. खरंच का रे? हा हो ना. अरे वा कुलदीप, तुला 75 पडले. अरे वा पास झालो बाबा. माझ्या बघून थांब, माझा बघू. मला 72 पडले रे. अरे कॉंग्रॅच्युलेशन बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. अरे प्रथमेश राहिले रे. प्रथमेश, अरे तू फेल झालीस. हा माहितच होतो असं सो होणार आहे. अरे अरे थांब रे, पुढे चाल ना. काय यार, ना कोणी मित्र पण नाही येते. पुन्हा एकदा नापास झालो मी. काय करायचं काय समजतच नाही. कधी पास होणार आहे MBBS? मस्त शेफ झालो असतो, ते पण होणार नाही आता. MBBS तरी होईल का नाही काय समजत नाही आता. आता फक्त तूच आहे माझ्यासोबत.